मंडळी घोडाबैल शर्यत आणि अखंड महाराष्ट्रात ज्यातून उदयास आलेली बैल, तर आपण छकडी शर्यत असो, चार बैल घाट असो, सेकंड काटा, बिनजोड, शंकरपट आणि सगळ्यात चर्चेत असणारा प्रकार सातार छकडी शर्यत, इथे सर्वांकडे जे टॉपला जे बैल पळतात त्यामध्ये हल्ली या सीझन गाजवलाय ती घोडाबैलातून आलेल्या बैलांनी, आणि सगळीकडे अशी खूप चर्चा आहे की घोडाबैलातली बैल का पळतात, तर आपण या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण या विषयावर थोडस बोलणार आहोत. तर सर्वप्रथम घोडा हा धावण्याच्या क्षमतेमध्ये जास्त असल्यामुळे त्याबरोबर जर बैल पळाला किंवा शिकवला त्याला त्याचा साहजिक आहे त्याची धावण्याची क्षमता वाढते आणि त्याचा जो जीप जो पल्ला म्हणतो आपण तो पल्ला वाढतो, त्यामुळे त्याच्या पळात दुप्पट असा परिणाम जाणवतो आणि त्याची जे स्वभाव आहे तो किंवा त्याची जी सवय झेप टाकायची होती लांब झेप टाकायची ती वाढते, त्यामुळे त्याचा पल्ला वाढतो झेप वाढते त्यामुळे हा परिणाम आपल्याला वाटतो जाण दिसायला मिळतो. 16 डिसेंबर 2021 नंतर बंदी होती आणि आता आपला हा तिसरा सीझन चालू आहे, तर जास्तीत जास्त दुसऱ्या सीझन मध्ये आपल्याला या शर्यत प्रकारातून आलेली बैल चकडी बिंजवड चार बैलात खूप दिसली आणि खूप त्यांनी त्यांचं नाव गाजवलं. आपण यातली एक 12 बैल निवडून काढली, आपण त्यांच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. मंडळी आपण एक 12 बैल या घोडाबैल शर्यतीतून उदयास आलेली आणि सध्या जो दुसरा सीझन गाजवला बंदी उठल्यानंतर प्रत्येक शर्यत प्रकारात त्या बैलांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. यामध्ये असा आपण कुठलंही रेटिंग ग्रेडिंग देत नाही की हा टॉप आहे हा कमी, हे क्रम फक्त माहितीनुसार आहेत. तर आपण पहिले सर्वात पहिले चर्चा करणार आहोत मंडळी पब्लिक किंग या आपल्या सर्वांच्या चॅनलला कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपणास मिळण्यासाठी कृपया बेल बटनला दाबा, त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं हा व्हिडिओ पहिल्यांदा पूर्ण बघा. रामकृष्ण हरी. तो म्हणजे महान भारत केसरी हरण्या गाव द्वारली कल्याणिष्ठ हिमंत फुलोरे या बैलाचे मालक आहे आणि जे सध्याच झालेलं महान भारत केसरी थार मैदान चाकण इथं तिथं हा निसर्ग गार्डन कात्रज सुभाष ठाकरे मांगरे यांच्या सप्त हिंद केसरी सुंदर बरोबर हरण्या महान भारत केसरी ठरलाय आणि हरण्या हा घोडाबैल शर्यतीतून आलेला आहे आणि तिथून सध्याच्या मालकांनी त्याला खरेदी केली आहे. तो म्हणजे माहेगाव शिर्डी आणि सिन्नर मध्ये आहे गाव गोरख भाऊ जाधव यांच्याकडून तो खरेदी केलेला आहे आणि हरण्याने घोडाबैलातून आपला शर्यत प्रवास चालू केला आणि नंतर चार बैल घाट पिंजोड आणि चिकडी शर्यतीचा मंडळी पुढचा बैल आहे. तो म्हणजे एक या शर्यत क्षेत्रात असं एक व्यक्तिमत्व आहे कुठल्याही प्रकारात त्यांची बैल आवर्जून खेळतात म्हणजे खेळतात असे हे आंबेखान चाकण नगरीचे सरपंच संतोष वांदेकर यांचा दहशत किंग लक्षा. लक्षा हा शिर्डी शेजारी असलेल्या साकूर या गावातून आबा यांची ओळख आहे. त्यांचं खूप या घोडाबैलात पारंपरिक खेळ आहे आणि लक्षाने घोडाबैल गाजून नंतर चार बैल घाट पिंजोड चिकडी शर्यत कुठेही लक्ष आपल्याला पळला दिसतो आणि असा पॉप्युलर झालेला आहे त्याच्या पळामुळे. मंडळी या लिस्ट मध्ये पुढचा बैल आहे ज्या बैलाने घोडाबैलातून येऊन चिकडी शर्यतीत पब्लिकचं भिताड अशी ओळख कमावली आहे, तो म्हणजे हिंद केसरी बागड. याचे मालक आहेत राहुल शेटकाटे, कृष्ण सचिन गोडांबे, सचिन मामा पिंपोडे. हा बैल सलबतपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इथून मनोज भाऊ जंजाळे आणि पापा भाई शेख यांच्याकडून खरेदी केलेला आहे आणि हा बैल त्यांच्या जुन्या मालकांनी म्हैसुरी वासराच्या गाडीतून घेऊन त्याला घोड्याबरोबर ट्रेन करून पब्लिकला शिकवून त्या भागातून एक विक्रमी विक्री 10,50,000 असा विक्रमी विक्री केलेला आहे आणि हा बैल ह्या मागच्या सीझनला आपल्याला अव्वल
टॉप मध्ये पळताना दिसतो आणि त्याची खासियत म्हणजे तो बाहेरून दोन्ही खांदी बाहेरून पब्लिक वर पळतो, कुठेही आणि कधी पण तो ठाम असतो, असा हा हिंदकेसरी बागड. या लिस्ट मध्ये पुढचा बैल आहे हिंदकेसरी लारा. पेडगाव 2023 ह्या मैदानातून बैल एकदम बहुचर्चित झाला आणि हा बी बैल बागडचे जे जुने मालक आहे त्यांच्याच दावणीतून घेतलेला आहे. त्यांनी हा बैल चार दात मध्ये घोडा बैलातूनच एकदम हजारात घेतला होता आणि नंतर त्यांनी त्यांच्या सुरत घोड्याबरोबर त्याला ट्रेन करून नंदुभाऊ सागडे गराडे तालुका पुरंदर इथे तो विकला आणि नंतर बैल थोडे दिवस नवीन मालकाच्या दावणीला शांत होता, म्हणजे तो पळतच होता पण एवढा काही जास्त नावारूपास आला नव्हता. पण त्याने पेडगाव 2023 मध्ये जो कारनामा केला त्या दिवसापासून तो आणि त्याचे मालक अखंड महाराष्ट्रात एकदम पूर्ण टॉपला गेले आणि आत्ताच झालेल्या सिंधोने आणि काल झालेल्या मायनीत हा बैल फायनलला गुडालत होता. सध्या या बैलाची खूप क्रेज चालू आहे. म्हणजे या लिस्टमध्ये पुढचा बैल आहे चार बैल घाटातील एक प्रसिद्ध जुनं जाणत मोठं नाव म्हणजे हिंद केसरी राजशेख वसंतराव जवळेकर बाळासाहेब नाना जवळेकर यांचा हरण्या. हरण्या हा सिन्नर भागातून घोडा बैलातूनच खरेदी केलेला बैल आहे आणि खूप असा पळाला घोड्याबरोबर पळून त्याचा पळ असा वैशिष्ट्य आहे आणि निघाला तो म्हणजे सहसा दुसरा बैल जोडीला हात लागत नाही आणि नंतर खरेदी झाल्यानंतर शेठने त्याला त्यांच्या सप्त हिंदी केसरी मण्याबरोबर घाटात भरपूर वेळा त्याच्याकडून बाऱ्या झाल्या आणि घाटाचा राजा विमानाबरोबर पळाला, खूप घाट गाजवली. नंतर त्यांनी त्यांचं नाव चकडीमध्ये महाराज नंतर असं चालू ठेवावं त्यासाठी त्यांनी चकडीत पाडवला आणि जुना बैल बोळा माळशीरस इथून बैल गुणाला आपलं नाव करतोय आणि कायम नंबरात पळतोय. म्हणजे या लिस्ट मध्ये पुढचा बैल आहे चिक्या. आता चिक्या ही महाराष्ट्रात ओळखली जाणारी विक्रमी खरेदी, जवळजवळ 22.5 लाख रुपये किमतीला हा बैल खरेदी केलेला आहे. जे प्रसिद्ध सुलतान बैलाचे मालक आहे विनायक शेठ देशमुख, जितेंद्र शेठ देशमुख, लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगरी, हे मालकांनी बैल घेतलेला आहे संतोष मोहिते सरपंच नसरापूर यांच्याकडून. पण जे चिक्याचे मालक आहेत त्यांनी हा बैल शिर्डी भागातून लक्ष्मण डायव्हर यांच्याकडून खरेदी केलेला आहे आणि लक्ष्मण डायव्हर यांनी त्याला गाडीतून घेऊन त्याला घरच्या घोड्याबरोबर ट्रेन करून एकदम त्याला घडवलेला आहे. हाही बैल मागील 3-4 महिन्यात एकदम टॉपला आणि जाईल तिथं गुलाल करत आहे. या लिस्टमध्ये मंडळी पुढचा बैल आहे गुरु. आता गुरु बद्दल सांगायचं म्हणलं तर गुरुने 4 बैल घोडा बैल आणि चकडी शर्यतीत आत्ताच झालेले त्याचे 2 मोठे गुडाल, त्यामुळे खूप गुरु नामा रूपास आलेला आहे आणि गुरुचा हा भागच आहे की तो अजून कुठे विकलेला नाहीये किंवा विकणार नसतील बी ते. गुरु हा त्याचा पारंपरिकच खेळ की घोडा बैल, तिथं त्याने बऱ्याच शर्यती गाजवल्यानंतर 4 बैलात मन्याचा जोडीदार म्हणून पुढे आला आणि मन्याबरोबर असंख्य घाटाचा राजा झाला आणि आता चकडी शर्यतीत आपल्याला गुरु सरदार भापकर केसरी मध्ये छोट्या सोन्याबरोबर गुडाला दिसला आणि त्यानंतर गुरु महान भारत केसरी सप्त हिंद केसरी सुभाष दादा मांगडे यांच्या सुंदर बरोबर गुरुने 1 नंबर केला आणि या अखंड सर्व महाराष्ट्रात गुरुचं नाव झालं. हा ही बैल म्हणजे त्याचा उगम आणि त्याच सर्वच घोडा बैलातला आहे. म्हणजे या लिस्ट मध्ये पुढचा बैल आहे भारत केसरी वजीर. हा बैल पब्लिकचा भितार म्हणून त्याची घोडा बैलात खूप चर्चा असायची आणि त्यानुसारच त्याला चिकडीमध्ये खूप मागणी आली आणि चिकडीमध्ये प्रसिद्ध गाडा मालक आहे संदीप काका हरपळे यांनी वजीरला 9,70,000 रुपये खरेदी केला आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काल घेतला आणि आज डायरेक्ट भारत केसरी गुलालाचा मानकरी ठरला आणि भारत केसरीमध्ये 3 2 व्हीलर जिंकून बैलाचं अखंड महाराष्ट्रात नाव झालं आणि हा बैल ब्राह्मणी तालुका राहुरी येथील अमोल शेठ वने यांचा आहे आणि त्यांनीही हा बैल घोडाबैलातूनच घेतला आणि घोडाबैलातच पळवला होता आणि असंख्य शर्यतीत त्यांचं नाव त्यांनी पब्लिकला पळून खूप केलं आणि नंतर आज चकडी शर्यतीत तो संदीप काका हरपळे यांचं नाव करतोय. म्हणजे या लिस्टमध्ये
पुढचा बैल आहे वारग्या. सध्या झालेला 5 डिसेंबर 2023 मालशिरतीने 61 फाटा जुने हिंद केसरी पट्टा मैदान जे झाले त्यामध्ये वाडग्या म्हणजे मनोज आबा जगताप पंधरे वाडग्या ग्रुप पंधरे यांचा वाडग्या हा त्यांच्याकडे वैजापूर येथील प्रसिद्ध घोडामेळ्यातील शर्यत करणारा व्यक्तिमत्व मालक पंकज राजपूत यांच्या धावणीचा हा त्यांचा हुकमी एकटाच बैल जवळजवळ 9 वर्षे लगातार बोलतो आणि त्याने जवळजवळ 150 वरती या घोडामेळ्यात बिनजोड केलेला आहे. आणि नंतर बैल 2 वर्षापासून मनोज बाबा जगताप यांच्या धावणीला यांनी हल्लीच 5 डिसेंबरला बैलाने गुडाल केला आणि हा बैल आपल्याला जसं त्याचं वय वाढलं तसं त्याचा पळ आपल्याला कुठेही इकडे तिकडे दिसला नाही आणि लहान वासरांना घेऊन सुद्धा पळतो आणि गुडाल करतो. हा बैल नक्कीच ह्या सीझनला आपल्याला खूप चर्चेत दिसणार आहे. मंडळी या लिस्टमध्ये पुढचा बैल आहे तो म्हणजे सगळ्यांच्या तोंडावर आणि गेली 5 ते 6 महिने रोज चर्चेत असणारा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. बाब्या सुद्धा त्याची खरेदी घोडाबैलातली आहे आणि जुन्या मालकांनी त्याला घोड्याबरोबरच पळून ट्रेन केला आहे. 40 गाव भागातील त्याची खरेदी आहे आणि बाब्याने कुठलाही प्रकार सोडला नाही. शंकरपट असो किंवा सातार चिखली असो चार बैल घाट असो बिंजड टू सेकंड घाट असो कुठेही बाब्याचं नाव निघतं म्हणजे निघतं. आणि अजून येणारा काळ बी बाब्याचा हा एकदम मोठा उज्ज्वल काळ असणार आहे. मंडळी या लिस्ट मध्ये पुढचा बैल आहे 40 गावचा मुन्ना. मुन्न्याचा हा घर म्हणजे घरगुती होम ग्राउंड घोडाबैलच खेळे आणि तो अजूनही जुन्या मालकाकडेच आहे. तो पळवाय निमित्त फक्त चहन पेलवा निरा यांच्याकडे आलेला आहे आणि 2-4 महिन्याने त्याने घुडाल केला आणि तो चर्चेचा विषय ठरलेला आहे. आणि घोडाबैल मुन्नाची इतकी दहशत आहे त्याची सहसा कुणी गाडी धरत नाही इतका त्याला स्पीड आहे. म्हणजे त्याला असं आवर्जून बी म्हणलं जातं की घोड्याला बी घाम पोडणारा मुन्ना अशी या मुन्नाची खासियत आहे. मंडळी या लिस्ट मध्ये पुढचा पहिला आहे तो म्हणजे नगर किंग हरण्या. त्या हरण्या म्हणलं तर आपल्याला आठवत बोरजाईवाडी येथील प्रसिद्ध बिनजोड हरण्या आणि संदीप भैमाळी यांचा राणा विरुद्ध गाडी पंचम हिंद केसरी बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही जी बिनजोड झाली आणि हा बैल एकदम सगळ्या शर्यत प्रकारात एकदम नावारूपा झाला. आणि नंतर त्याची अशी विक्रमी 21,50,000 विक्री झाली आणि ज्यांच्या बरोबर तो पळाला होता राणा बरोबर त्यांचीच मालक आहे ठाणे रायगड बैलगाला कमिटीचे अध्यक्ष संदीप भैमाळी भोपर यांनी त्याला खरेदी केला आणि हा बैल येणारा काळ सुद्धा एकदम उज्ज्वल असं नाव करणार आहे. तर मंडळी आम्हाला नक्की कळवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.